मित्रो नमस्कार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी फेरोज मनियार, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। वटार समाज बांधवांच्या वतीने आज लोहा तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार पर्यंत ट्रॅक्टर व हातोडा मोर्चा वडार समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आला। रॉयल्टीसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रमोदय मुळे यांना देण्यात आले। या बातमीचा सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी सय्यद हबीब यांनी घेतला आहे। वडार जमात संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी 27 जुलै रोजी वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वडार समाजाचे नेते डॉक्टर श्रावण रापणवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर हातोडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात वडार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वडार जमात संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वडार समाजाचे नेते डॉक्टर श्रावण रापणवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर हातोडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। भिंगळ येथून भव्य ट्रॅक्टर मोर्चाला प्रारंभ झाला। बसस्थानक महाप्रताप चौक, अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर, लहुजी सावे चौक उपमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चाला अनेक मान्यवरांनी संबोधित केले। वडार समाजासंदर्भात असलेल्या सर्व शासन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी। वडार समाजास दगड, मुरुम, उत्खनन व वाहतुकीस शासन आदेशाप्रमाणे मुभा द्यावी, अर्थात रॉयल्टी संपूर्ण माफ करावी। शासकीय बांधकामात वडार समाजास किमान 35% कामे द्यावी। वडार समाजास नवीन सहकारी संस्था मंजूर करावी। वडार समाजातील बेरोजगारी कमी करावी। वडार समाजास सरसकट अंत्योदय व कामगार योजनांचा लाभ देण्यात यावा। वडारांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील घरकुल त्वरित वाटप करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। या मोर्चात वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्रावण रापणवार, मराठवाडा उपाध्यक्ष किशन रापणवार, बालाजी पवार, जिल्हा कार्याध्यक्ष मुकिंदा हळदेकर, जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव मेटकर, शिवाजी मेटकर, भटक्या विमुक्तांचे नेते डॉक्टर संजय बालाघाटे, सुभाषराव कासले, बालू पवार, रावसाहेब मंजलवाड, लक्ष्मण शेळके, येरबा पवार, बाबूराव डिगळे, श्यामराव दिंडे, हनुमंतराव हळदेकर, सुभाष मोरे, मारुती चापेवार, जळबा पवार, माधव गुंजाळे, मारुती शेळके, साहेबराव बेळे, शिवाजी पवार, नागेश पवार, दिलीप पवार, साहेबराव पवार, साहेबराव देशमुख, गंगाधर काळेकर, देवीसदास देशमुख, सुनील साकळे, रावसाहेब देशमुख, राम शेगर आदी सह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या 4 घोषणा या ठिकाणी देतो आणि त्याच्यानंतर मी आपल्याला जे काही बोलायचं बोलतो, त्यानंतर आपण SDM साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी हा मोर्चा थांबवायचा। जय बजरंग! वडार समाजाची रॉयल्टी माफ! वडा जोरात आणूडा, ऐपाईंगा! वडार समाजाची रॉयल्टी माफ! वडार समाजाची रॉयल्टी माफ! SDM साहेब सर आवाज ऐका आमचा। बेमीच्या देठापासून अनेक GR मंजूर करण्यात आलेले आहेत, परंतु उदाहरणार्थ रॉयल्टी माफ असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल किंवा अंत्योदय योजनेचे असतील, कुठल्याही GRची काटेकोर अंमलबजावणी न करता वडार समाजावर अन्याय होत आहे। विशेषतः लोहा तहसीलदार आशिष कुमार बिरादार यांनी वडार समाजावर अतिशय अन्याय करत त्यांच्यावर रॉयल्टी परवाना न देता उलट त्यांच्यावर दंडाची आकारणी करीत आहेत, म्हणून त्या निषेधार्थ त्याच्या विरोधात वडार समाजाला रॉयल्टी माफ झाली पाहिजे, वडार समाजाला घरकुले मिळाली पाहिजेत आणि वडार समाजाचे अंत्योदय योजनेमध्ये समावेश व्हावा। वडार समाजाला शासकीय बांधकामामध्ये 35% कामं हे वडार समाजाला द्यावेत, अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला होता। तर यावर कंधार आणि लोहा तालुक्यातील वडार भटक्या विमुक्तांचा
शासनाच्या निषेधार्थ एका वेगळ्या पद्धतीनं मोर्चा निघाला. हा ट्रॅक्टर हातोडी मोर्चा होता. या मोर्चातली सर्वात महत्त्वाची मागणी, लोहा तालुक्यातील वडार समाज मागच्या 2 महिन्यापासून तालुका प्रशासनाच्या अडमुटे धोरणामुळं उपाशी मरत आहे. मुळात शासनानं परिपत्रक काढून वडार जमातीला दगड आणि मातीवरची आणि मुरमावरची रॉयल्टी माफ केलेली असतानासुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि उलट या जमातीच्या विरोधात अडमुटी भूमिका घेऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मागच्या काही कालखंडात घडली आणि त्याचा राग म्हणून कंधार लोह्यातील वडार समाज मोठ्या प्रमाणात उपविभागीय कार्यालयावर धडकला. पण यापुढे जर प्रशासनाची अडमुटी